सिडको हद्दीतील नागरिकांकडून सिडकोनं घेतलेला सेवा शुल्क परत करण्याच्या ठरावाची तातडीनं अंमलबजावणी करावी, त्याबाबत ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं गुरुवारी महापालिका आयुक्तांकडे केली असता, सिडको वसाहतीतील नागरिकांच्या मालमत्ता करातून सिडकोनं घेतलेले सेवा शुल्क लवकरात लवकर परत करण्यात येईल असे ठाम आश्वासन आयुक्तांनी दिल्यानं दुहेरी करातून सिडको वसाहतीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महापौर डॉ कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांची गुरुवारी महापालिकेत भेट घेतली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी, प्रभाग समिती अध्यक्षा सुशीला खरत, हेमलता म्हात्रे, अनिता पाटील, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, तेजस कांडपिळे, अजय भैरा, डॉक्टर अरुणकुमार भगत, बबन मुकादम, हरेश केणी, अमर पाटील, विकास घरत, मुकित काझी, नगरसेविका चारुशीला घरत, सीताताई पाटील, वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील आणि भाजपचे खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल उपस्थित होते. पनवेल महापालिका ऑक्टोबर 2016 स्थापन झाली. यावेळी पनवेल महानगरपालिकेमध्ये ग्रामीण भाग आणि सिडको वसाहतीचा समावेश करण्यात आला. त्यावेळी सिडकोकडून या वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी मालमत्ता धारकांकडून सेवा शुल्क आकारण्यात येत होते. याशिवाय महानगरपालिकेनं महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 127(1)(अ) नुसार सिडको वसाहतीमधील मालमत्ता धारकांना मालमत्ता कराच्या नोटिसा बजावल्या आहेत. एकाच गोष्टीसाठी दोन शासकीय संस्थांनी कर आकारणी करणं अन्यायकारक आहे. या अन्यायाच्या विरोधात सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांनी 6 एप्रिल 2021 रोजी झालेल्या महासभेमध्ये मालमत्ता कराची आकारणी 1 एप्रिल 2021 पासून करावी, तथापि नियमानुसार शक्य नसल्यास सिडकोनं नागरिकांकडून वसूल केलेला सेवा शुल्क मालमत्ता करातून वगळून तो नागरिकांना परत करण्यात यावा, तसेच आवश्यकता वाटल्यास त्यासाठी शासनाची परवानगी घेण्याकरिता तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात यावा असा ठराव सर्वानुमते मंजूर केलेला आहे. मात्र या ठरावावर अद्यापही कोणतीही अंमलबजावणी झालेली असल्याचं दिसून येत नाही. सिडको वसाहतीमधील मालमत्ता धारकांना महापालिकेनं 2016 मालमत्ता कर भरावा अशा नोटिसा नुकत्याच बजावल्यात. मागील कालावधीतील सेवा शुल्क सिडकोला भरलेला असताना तो पुन्हा का भरावा असा प्रश्न नागरिकांना पडला. आम्ही सिडकोला सेवा शुल्क देतो, मग पुन्हा महापालिकेलाही तो द्यायचा का? महापालिका आम्हाला कोणत्याही सुविधा पुरवत नसताना हे शुल्क का भरायचे असा प्रश्न निर्माण झालाय. या दुहेरी कर पद्धतीबद्दल पनवेलचे नागरिक आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधींमध्ये असंतोष निर्माण झालाय आणि ही न्याय मागणी असल्यामुळे सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं ठराव मंजूर करण्यात आला होता. याबाबत 2.5 महिन्याचा कालावधी पूर्ण होऊनही प्रशासनाकडून आणि सिडकोकडून कोणतीही कार्यवाही झालेली होताना दिसत नाही, त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिष्टमंडळानं आयुक्तांची भेट घेऊन ठरावाची कार्यवाही तातडीनं झाली नाही तर नागरिकांच्या हितासाठी आम्हाला सिडको आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय. यावेळी चर्चा करताना आयुक्तांनी सिडकोनं वसूल केलेले 4 वर्षाचे सेवा शुल्क पनवेल महापालिका सिडको वसाहतीतील नागरिकांना परत देणार आहे. सिडकोकडून 1 ऑक्टोबर 2016 31 मार्च 2021 किती सेवा शुल्क वसूल केलेत याची माहिती मागण्यात आली असून ती माहिती मिळाल्यावर परतावा देण्यात येईल असं सांगण्यात आलंय. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सुधाकर देशमुख साहेब यांना आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक हे आम्ही त्यांना भेटलो. माननीय महापौर मॅडम, त्याचबरोबर संतोष शेट्टीजी आणि इतर सर्व नगरसेवक हे उपस्थित होते. त्यावेळेला आम्ही या सेवा शुल्क म्हणजे ठिकाणावरती लागतोय याच्याबद्दल आम्ही जाब विचारलं. आम्ही सांगितलं की आम्हाला इथे आता ठोस भूमिका करत आता या इथे सर्वांना राजीनामे द्यायला लागते अशाबद्दल याच्याबद्दल आम्ही इथे माननीय आयुक्त साहेबांना आम्ही याची जाणीव करून दिली आणि त्याबद्दल केलेली चर्चा त्याच्यानुसार आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की हा जो काही सर्व्हिस चार्जेस आहेत म्हणजे सांगता हा मालमत्ता शुल्क जो सेवा शुल्क सिडको त्यांच्या वसाहतीतील नागरिकांवर लावत आहे तर तो पनवेल महानगरपालिका पूर्णपणे गेल्या 4 वर्षाचा परत द्यायला तयार आहे याच्याबद्दल हे एक सांगता अत्यंत महत्त्वाचं आता या इथे महाआयुक्त मोदी यांनी सांगितलेलं आहेच. आणि हा मालमत्ता शुल्क 1 ऑक्टोबर 2016 तो ह्या 31 मार्च 2021 किती आहे याच्याबद्दलची माहितीसुद्धा सिडकोकडून मागवलेली आहे
आणि तो लवकरात लवकर तो पुन्हा देण्यात येईल. या सेवा शुल्क म्हणजे हा जो दुहेरी कराचा जो भार आहे त्याच्यातून त्यांना दिलासा नक्कीच देण्यात येईल असं आम्हाला इथं आयुक्त महोदयांनी सांगितलेलं आहे. उद्याच्या दिवशी या इथे महासभा सुद्धा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही इथे महत्त्वाचे सांगता असे सांगता या इथे निर्णय जो पालिकेने घेतलेला आहे तो लोकांपर्यंत पोचावा यासाठी आम्ही या इथे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात याची सध्या जागृती करणार आहोत आणि आपण सर्वांनी सुद्धा या इथे काही घटक असे आहेत जे इथे चुकीच्या प्रकारचा प्रचार प्रसार करत आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवू नये आणि पनवेल महानगरपालिकेच्या सत्तारूढ भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेवकांवरती आपण विश्वास ठेवावा. या येथील सिडकोच्या नागरिकांवरती दुहेरी कराचा बोजा पडू नये यासाठी आम्ही सदोदित प्रयत्न करत राहणार आहोत. आणि मी इथे पुन्हा एकदा सांगतो की जर इथं पनवेल महानगरपालिका त्यांच्या कर्तव्यामध्ये जर इथे कमी पडणार असेल तर मग आम्हाला सर्वांना राजीनामे द्यावे लागतील याच्याबद्दल आम्ही आयुक्त महोदयांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सुद्धा या इथे सेवा शुल्क हे समजा ते परत करणार आहेत असं आम्हाला इथे त्यांनी कळवलेलं आहे.